नमस्कार, आज मी तुम्हाला ओम नमः शिवायची तोरणपट्टी कशी विणायची ते दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला 22 चेन घ्यायचे आहेत. बावीस चेन घेतल्यानंतर त्याच्यावर 22 खांब घालून घ्यायचे. प्रत्येक चेनवर एक खांब घालून घ्यायचा, नंतर पुन्हा प्रत्येक खांबावर एक खांब, अशा 3 लाईन करून घ्यायच्यात आपल्याला. या अशा 22 खांबांच्या 3 लाईन घालून घेतल्यात मी. आता इथे कॉर्नरला 5 खांब घालायचे आहेत. हा पहिला खांब झाला आपला 3 चेनचा. 2 3 4 5. प्रत्येक वेळी हे बाजूला 5 खांब येतील. आता आम्ही दुसऱ्या रंगाचा धागा लावून घेतला इथे. इथे 12 खांब घ्यायचे आहेत हे ब्ल्यू रंगाचे. बारा बारा खांब ब्ल्यू रंगाचे घेतलेत. आता पुढे हे 5 पिवळे. आता इथे टर्न करून पुढे हे सगळे 22 खांब पिवळ्या रंगाचेच घालायचे आहेत. हा धागा सोबतच इथपर्यंत घेऊन जायचा, म्हणजे तो मध्ये राहील, मागच्या बाजूलाही गुंता होणार नाही. हे 24 खांब पूर्ण पिवळ्या रंगाचे घालून अशा प्रकारे टर्न करून पुन्हा हे 5 खांब घेतले. इथे पुन्हा 12 खांब ब्ल्यू घ्यायचे आहेत आणि आता जसं विणलं तसंच विणून घ्यायचं आहे. एवढं विणून घेतलं आपण. आता पुढे 5 खांब निळे घ्यायचे आहेत हे ब्ल्यू. पाच खांबे घेतले, 2 पिवळे, 5 खांबे.
एवढं मिळून घेतलं. दोन खांब घ्यायचे आहेत आपल्या निळे. ही पट्टीची बॅक साईड आहे, ही फ्रंट साईड आहे. दोन निळे घेतल्यानंतर हे बाकी सर्व काम आपल्याला पिवळे घ्यायचे आहेत. पुन्हा हे इथले दोन खांब निळे घ्यायचे. पुढे पिवळे असे डिझाईन तयार व्हायला लागेल आपले. इथे हे जे दोन निळे खांब आहेत त्याच्यावर दोन निळे खांब घ्यायचे आहेत. नंतर इथे तीन पिवळे खांब घ्यायचे. पुन्हा इथे मिडलला दोन निळे. तीन पिवळे दोन निळे.
पुढे सेम लिहायचं आहे. आता ही इथून इथपर्यंत पूर्ण लाईन निळ्या रंगाने करायची आहे, नंतर पुन्हा हे साईडचे पास आहेत तसेच. हे ब्ल्यू लाईन विणल्यानंतर ते टर्न करून हे 10 खांब पिवळे विणले आहेत. आता इथे 2 खांब ब्ल्यू विणायचे. आणि हे पुढचे 10 खांब पुन्हा पिवळे. आता इथे 4 निळे खांब विणायचे आहेत. त्यानंतर हे जे आहेत 2 पिवळे. दोन पिवळे खांब घेतलेत. पुन्हा आपल्याला 6 निळे खांब विणायचे आहेत. पुढचे 5 खांब नेहमीप्रमाणे पिवळे. हे 6 निळे झाल्यानंतर हे 5 पिवळे टर्न करून हे पुन्हा 5 घेतले आपण. इथे ह्या निळ्या खांबावर 1 निळा खांब घ्यायचा आहे. की इथपर्यंत पिवळे खांब घ्यायचे आहेत. निळ्या 1 खांबावर 1 खांब घेतला, हे पुढचे 3, 6, 7 पिवळे खांब घेतले. हे जे 4 निळे खांब आहेत त्याच्या 2 खांबावर 2 निळे खांब काढायचे. दोघांवर करायचे आहे. बाकी सगळे पिवळे खांब घालून घेते मी. ह्या 2 निळ्या खांबावर निळे खांब घातल्यानंतर हे सर्व पिवळे खांब घालून घेतलेत मी. हे आपले रेग्युलर 1, 2, 3, 4, 5 5 खांब.
प्रत्येक वेळी हे 5 खांब येणारच आहेत, दोन्ही बाजूनी वर आणि खाली. हे 5 खांब घातल्यानंतर जसे हे इथे 4 खांब निळे होते तसे इथे 4 खांब निळे घालायचे. अशी डिझाईन तयार होते. चार निळे काम घातल्यानंतर आता पुन्हा पिवळे काम घालायचे आहेत. चार आणि 5. हे 5 पिवळे काम घातले. पुन्हा 3 निळे घालायचे. हे 2 पिवळे आहेत त्याच्यावर 2 निळे काम आणि ह्या एका खांबावर 1 खांब, असे 3 निळे काम. आता हे रेग्युलर पिवळे खांब घालून एक आणखीन पिवळ्या खांबाची लाईन. 6 आपला ओम तयार झाला आहे. आता इथे पुन्हा जसे इथे 12 निळे खांब घेतले होते आणि मग पुन्हा 5 पिवळे, ह्या 2 लाईन बनवल्या आहेत तशाच 2 लाईन इथे बनवून घ्यायचे. आता 5 पिवळे झाले, इथे 12 निळे खांब घेईल तर पुन्हा 5 पिवळे, त्यानंतर 1 लाईन पुन्हा पिवळे, पुन्हा लाईन बनवली. अशा प्रकारे आपला ओम विणून झालेला आहे. आणि पुढे ओम नमः शिवाय असं विणायचं आहे आपल्याला ह्या पट्टीवर. ते कसं विणायचं ते मी पुढच्या वेळी दाखवते.